नमस्कार, चेर इमोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं। तर या आम्ही सांगितलेल्या सेलिब्रिटींच्या प्रेमाच्या गोष्टी तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला खूप आवडतात। त्याचबरोबर आम्ही मालिकांविषयी तुम्हाला प्रतिक्रिया विचारल्या होत्या आणि एका चेर इमोशनच्या आणि मालिकांच्या फॅन्सनी आम्हाला त्यांची प्रतिक्रिया पाठवली आहे। बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे। नमस्कार, मी वैभव प्रभू खानोलकर चेर इमोशन या यूट्यूब चॅनलसाठी हा व्हिडिओ बनवित आहे। मराठी मालिकांमध्ये मला सर्वात जास्त आवडणारी मालिका सोनी मराठी वाहिनीची आनंदी हे जगस आहे। ही मालिका फारच सुंदर आहे। यातून एका ऑटिस्टिक मुलीचा प्रवास मांडण्यात आलेला आहे। ही मालिका म्हणजे एक जगण्यासाठी उत्तम आधार अशी ही मालिका आहे। यातून खूप काही शिकण्यासारखं आहे। मालिका विश्व हे जणू काही अतिशय काही शिकण्यासारखं असतं असं मला वाटतं। प्रत्येक दिवशी यातून खूप काही शिकायला मिळतं, म्हणूनच मी मालिका पाहतो। प्रेम, तुमचं आमचं या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण एका अशा कलाकाराची लव स्टोरी जाणून घेणार आहोत। तो आहे मराठी चित्रपट सृष्टीमधला डॅशिंग चेहरा। त्याचं वय कधीही कोणी ओळखू शकत नाही। खरं तर हा एक उत्तम डान्सर आहे, त्याचबरोबर एक दिग्दर्शक सुद्धा आणि एक ऍक्टरही। सर्व गुण संपन्न असा आपला डॅशिंग अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी। चला तर मग जाणून घेऊया त्याची लव स्टोरी। अंकुश यांच्या पत्नीचे नाव दीपा परब असं आहे। आयुष्यामध्ये अनेक लोकांना आपण भेटत असतो, पण काही लोक या आयुष्याच्या वळणावर अशी भेटतात की नेहमीच ती आपली आपल्या रस्त्यामध्ये साथ देतात, तो रस्ता ती आपल्या सोबतच चालतात। तर त्यापैकीच आपले जवळचे मित्र, आपले नातेवाईक आणि अगदी आपल्या जवळची असणार ती आपली मैत्रीण आणि पुढे जाऊन होणारी प्रियसी आणि त्यापुढेही बायको होऊ शकते। या दोघांची पहिली भेट अशी झाली की ती कधीही ते विसरू शकत नाहीत। तर अंकुश आणि दीपा हे एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते। ते दोघेही महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी होते। कॉलेजमध्ये असताना दोघांनी एका एकांकिकेमध्ये भाग घेतला होता। काम करत असतानाच दोघांची ओळख झाली, त्यांची हळूहळू मैत्री होऊ लागली। मैत्रीचं रूपांतर प्रेमात होणं अजून बाकी होतं। त्यांचे स्वभाव एकमेकांना आवडू लागले। अंकुश चौधरी हे कॉलेजमध्ये खूप फेमस होते। दिसायला डॅशिंग आणि स्वभाव एकदम जॉली असल्यामुळं नक्कीच मुलींमध्ये त्यांची क्रेज होती। त्या दोघांच्या मध्ये प्रेमाची एक लकीर होती। त्यांनी एकमेकांचं प्रेम कबूलही केलं, पण या दोघांनीही प्रेमालाही तितकंच महत्व दिलं आणि करिअरला सुद्धा। एकमेकांच्या करिअरमध्ये साथ द्यायची किंबहुना करिअर झाल्याशिवाय पुढे काही करायचं नाही असं त्यांनी ठरवलं। पुढे जाऊन चित्रपट क्षेत्रामध्ये काम करण्याचं त्यांनी ठरवलं। दोघांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये कामं केली। या दोघांनी मराठीमधील गाजलेलं एक नाटक केलं, ते म्हणजे ऑल दी बेस्ट। या दोघांच्या करिअरची सुरुवात म्हणजे व्यावसायिक नाटकांची आणि ऍक्टिंगची सुरुवात झाली ते म्हणजे या ऑल दी बेस्ट या नाटकापासूनच। हे नाटक खूप सुंदर होतं। हे नाटक काही शारीरिक व्यंग असून सुद्धा यशस्वी होणाऱ्या आणि आपलं जीवन स्वच्छंदीपणे जगणाऱ्या या मित्रांच्या जीवनावर आधारित होतं। हे नाटक प्रसिद्ध झालं। दीपा आणि अंकुश यांच्या भूमिका सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडल्या। दीपा यांनी चकवा, क्षण, ता तिच्या लग्नाची या सर्व चित्रपटांमध्ये कामं केली आहेत। तर अंकुश यांनी आजपर्यंत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये कामं केली आहेत। त्यामध्येच इश, नो एंट्री, पुढे धोका आहे, दुनियादारी, अशाच एका बेटावर, डबल सीट, दगडी चाळ, ती सध्या काय करते, गुरु यांसारख्या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत। अशाच प्रकारे यशस्वी कामं करत असताना आपण करिअरही करतो आहोत आणि यशस्वी होतो आहोत हा क्षण गाठल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला। तब्बल 10 वर्षांनी ते लग्न करत होते। एकमेकांच्या साथ देत त्यांनी 23 नोव्हेंबर 2006 साखरपुडा केला आणि त्यानंतर 2007 दोघांचं लग्न झालं। लग्नानंतर दीपा या काही दिवस चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या। त्या दोघांना प्रिन्स नावाचा एक मुलगा आहे। दीपा यांनी पुन्हा एकदा अंड्याचा फंडा या चित्रपटातून आगमन केलं आणि अंकुश आणि दीपा यांच्या करिअरचा हा ग्राफ वाढतच जात आहे। खरं तर मित्रांनो, एखाद्यावर प्रेम करणं खूप सोपं आहे, पण प्रेम निभावणं आणि त्या प्रेमाला साथ देणं
लग्न करणं आणि ते यशस्वी करणं हे खूप अवघड आहे. आणि याच अवघड अशा या वाटेवर दीपा आणि अंकुश दोघेही यशस्वी झाले आहेत. आणि त्यांच्या या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी चेरी मोशन्स कडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर दीपा आणि अंकुश यांची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आम्ही एक सांगली आणि कोल्हापूर आणि मिरज शहरामध्ये राहणाऱ्यांसाठी घेऊन आलो आहोत एक प्रोडक्ट. तो म्हणजे भारतीय बनावटीचा एक्सटेन्शन बॉक्स. अगदी स्वस्तात दणकट आणि उपयोगी असा एक्सटेन्शन बॉक्स आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबरवर आपली ऑर्डर नोंदवू शकता. त्वरा करा. धन्यवाद.